क्रिकेट रत्नागिरी तुम्ही लक्षात ती चार वर्षाच्या मुलं 10 ते 12 वर्षाची चार वर्षे म्हणजे वयाच्या 16 वर्षापर्यंत ती एकत्र राहिली तर तुमचं टीम पण छान होईल. त्यातले काही मुलं चांगली पण होईल. त्या ती मुलं जाऊन पुढे महाराष्ट्र रेग्युलॉपिंग केलेलं याचे मी शास्त्र देऊ शकतो. कारण तेवढा वेळ त्या मुलांना मिळणं गरजेचं आहे. तेवढा वेळ मिळाला तर आणि त्याच्याकरता तुम्ही ग्राउंड फॅसिलिटी चांगल्या बनवल्या पाहिजे. एवढं सुंदर ग्राउंड आहे त्याचा चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे. तुम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज तुम्ही असं म्हणत नाही पण दुसरी गोष्ट जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे 12, 14 आणि 16 वर्षाच्या मुलांना टी ट्वेंटी क्रिकेट खेळणं बंद करून टाका. पहिली गोष्ट म्हणून ते जर झालं तर 100% इथून काही क्रिकेटर्स तयार होते. कारण 12 आणि 14 वर्षाचा मुलगा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये गेल्यानंतर काही विचित्र शॉट्स खेळणार त्याला स्वतः. कारण 12, 14 आणि 16 वर्ष हे वय फक्त निव्वळ टेक्निक तुमचं डेव्हलप करण्याचं वय असते. ज्यावेळेस तुम्ही अंडर 19 मध्ये जाता त्यावेळेस तुमची स्ट्रेंथ आणि तुमचं टेक्निक जर एकत्र मिळालं तर तुम्ही चांगले क्रिकेटर होता. तर त्याच्याकरता 12 ते 16 वर्ष त्या वेळेस तुम्ही त्या मुलांच्या टेक्निकवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे इन्स्टेड ऑफ प्लेईंग बॅक. कारण लोकांचा समज असा आहे की सचिन तेंडुलकर वयाच्या 15 वर्षी गेला पण सचिन तेंडुलकर हा 100 वर्षाने एकच तेंडुलकर जन्माला येतो. सगळे तेंडुलकर होत नाही त्याच्यामुळे लोकांचा समज होऊन जातो. आता तुम्हाला रोहित शर्मा झाला. रोहित शर्मा अंडर 14 मुंबईला खेळला नाही. तो सिलेक्ट झाला नाही खेळला. त्याला अंडर 16 खेळला नाही पण सुदैवाने त्याला अंडर 17 बीसीसीआयने केलं. अंडर 17 मध्ये आला. त्याच्यानंतर शार्दुल ठाकूर अंडर 15 खेळला नाही अंडर 17 खेळला. म्हणजे अंडर 14 हे पालकांना ही गोष्ट सांगणं फार गरजेचं आहे काही गोष्टी. कारण आजकाल काय झालं की पालक कॉम्पिटिशन खूप लावायला लागलंय. म्हणजे एक उदाहरण दिलं तर शार्दूल आणि रोहित शर्मा एकाच कॅटेगरीचे दोघे बॅट्समन आहेत. शार्दूल जाऊन प्रत्येक मॅचला 150 रन करतोय 200 रन करतोय. रोहित शर्मा सेम सिमिलर बॅट्समन आहे. तो 60 करतोय 70 करतोय 80 करतोय. त्यावेळेस त्यांचे पालक रोहितचे काय म्हणतात बघ तो शार्दूल काय करतोय तुझं काय चाललंय ही गोष्ट जी बोलतात त्यावेळेस त्या मुलावर प्रेशर येते आणि ते मुलं तो प्रेशर घेऊन परत तो मॅच खेळायला जातो आणि विचार करतो आज जर मी परत परफॉर्मन्स नाही केलं तर परत माझे आई बाबा मला ओरडणार. त्याच्याकरता पालकांना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ज्यावेळेस आपण एखाद्या कोचकडे पाठवतो त्या कोचला संपूर्ण त्याच्या राईट्स दिल्या पाहिजे. संपूर्ण त्या कोचने डिसाईड करायचं काय क्रिकेट खेळायचं. तुम्ही फक्त त्याचं जेवण बघणं त्याचा अभ्यास बघणं पाहिजे. कारण अभ्यास पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आज जर क्रिकेटर नाही झालं तर पुढे जाऊन तो काहीतरी अभ्यास फक्त पुढे जाऊन काही करू शकतो. सगळेच क्रिकेटर क्रिकेट खेळ आपण सर्वांचं स्वागत करतो आहे. आज माझ्या जयभैरव क्रिकेट स्पर्धेनिमित्त तसंच माझ्या छोटी देसाई क्रिकेट अकॅडमीकरता प्रशिक्षण देण्याकरता 4 दिवस प्रशिक्षण देण्याकरता रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर हनी सिंग आणि सिद्धेश राव यांना घरी येणार आहे. श्री दिनेश लाड उपस्थित आहेत. त्याच्यानंतर मुंबई क्रिकेट असून जे वारखेडे स्टेडियम आहे आणि सचिन तेंडुलकरची जी कागदीला खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीचे जे क्युरेटर आहेत आणि ज्यांनी गावस्करमधून अनेक वर्ष फलंदाजी ओपनिंग केलेली आहे अनेक वर्ष टाटा एसीसी संघाकडून ते मधु बोटके त्यांनी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट रिप्रेझेंट बऱ्याच वेळा केलेले आहे आणि इंडिया अंडर 19 ते खेळाडू आहेत माजी खेळाडू. तिसरे बाबा चव्हाण त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते प्रशिक्षक आहेत. त्यांनी अनेक स्टुडंट घडवलेले आहेत. बदलापूरला मोठी अकॅडमी आहे त्यांची. आता ते वाटमुळला येऊन स्थायिक झालेले आहेत. परमार्थला लागलेले ही व्यक्ती आहे. रत्नागिरीत येऊन मुलांना ते कोचिंग करत असतात. आणि चौथे जे आता रत्नागिरी स्थायिक झाले शिरगावला ते अजित भाटकर. अजित भाटकर हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऑथोराईज पंच आहे. त्याचा रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी फार उपयोग होणार आहे सहकार्य मिळणार आहे. तर ह्या मोठ्या व्यक्ती आज रत्नागिरीत आलेल्या आहेत. त्याच्याकरता आपण जे सर्व पत्रकार निर्णय
वर्तमानपत्राचे तरुण भारत सागर सर आपल्या इंडियन टीमचा कॅप्टन आहे रोहित शर्मा हा आपल्या अजून बघलेला सर समजतो काय सांगा माझ्या हातून मी नेहमीच प्रत्येकांना तेच उत्तर देतो माझ्या हातून तो घडलेला गेलेला नाही आहे त्याच्या गुणवत्तेमुळे तो घडला गेला फक्त एवढंच की मी ज्यावेळेस त्याला बघितलं म्हणजे मला आठवते की 1999 मी त्याला बघितलं एका मॅचमध्ये खेळताना आमच्या शाळेविरुद्ध मॅच खेळत होतो 2 ओव्हर त्याने टाकलेल्या आणि 2 ओव्हर एवढ्या सुंदर त्याची बॉलिंग ॲक्शन होती इमिजिएट मी त्याला बोलून विचारलं नाव वगैरे आणि त्याला सांगितलं तुझ्या पालकांना मला भेटायला सांग म्हणे तर ते पालक नव्हते ते तो काकांकडे राहत होता तर त्याचे काका त्यावेळेस आले माझ्याकडे मी त्यांना सांगितलं की मला तुमचा पुतण्या आवडलेला आहे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्याकडे शाळेत घेऊन या तर ते 2 जूनला शाळेत घेऊन आले शाळेत मी त्यांना फॉर्म वगैरे द्यायला सांगितला फॉर्म घेतल्यानंतर त्यांनी एक क्वेश्चन केला मला की शाळेची फी किती आहे म्हटलं मलाही माहीत नाही आपण जाऊन चौकशी करू तर मी फीस काउंटरला जाऊन चौकशी केली 275 रुपये फी होती 275 आकडा ऐकला आणि त्यांना शॉक बसला ते म्हणाले सॉरी सर आम्हाला ॲडमिशन नको आहे म्हणून तर म्हटलं तुमचं ॲडमिशन डोनेशन फ्री केलं ॲडमिशन तुम्हाला एवढं इझिली मिळालं तुम्ही नाही म्हणताय तर नाही आम्ही एफर्टच करू शकत नाही मग म्हटलं 2 मिनटं थांबा मी तो फॉर्म घेतला आणि परत शाळेचे जे ओनर होते डायरेक्टर योगेश पटेल त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं की सर आता तुम्ही जो फॉर्म जो इश्यू केला तर माझी एक इच्छा आहे की त्या मुलाला तुम्ही फ्रीशिप द्या कारण पहिला मुलगा द्या ज्याला मी फ्रीशिप मागितली होती शाळा चालू होऊन फक्त 4 वर्षच झाली होती नवीनच शाळा होती तर सर म्हणाले का तुम्ही एवढं का पटकन फ्रीशिप मागतायत मी म्हटलं टॅलेंटेड मुलगा आहे गरीब आहे आणि आपल्याला मुलं पाहिजे शाळेसाठी नवीन नवीन शाळा आहे आपली तर म्हटलं ठीक आहे त्यांनी फॉर्मवर लिहून दिलं ग्रँटेड फ्रीशिप आणि जर कदाचित फ्रीशिप दिली गेली नसती कदाचित तर कदाचित रोहित शर्मा दिसला असं मला तर ती एक गोष्ट आहे प्लस पहिल्या वर्षी कसं झालं की शाळेच्या टीममध्ये त्याला घेतलं गेलं 14 टीममध्ये गाईड शील्डच्या आणि आमची त्या नवीन नवीन ज्या त्यामुळे प्रॅक्टिस पण तेवढी चालायची नाही आम्ही हॅरिस शील्डची प्रॅक्टिस ऑक्टोबरमध्ये चालू केली जी 16 असते तर डिसेंबरपर्यंत ते मॅचेस वगैरे संपल्या तर जानेवारीमध्ये आम्ही प्रॅक्टिस चालू केली आणि सेकंड या थर्ड राऊंडला आम्ही हरलोच गाईड शील्डला त्याला बॅटिंग पण त्यावेळेस आली नव्हती नेक्स्ट इयर काय झालं की मी त्याला शाळेमध्ये एंट्री करताना मी एक असा एक मुलगा नॉकिंग करताना मला दिसला तर मी म्हटलं कोण नॉकिंग करतो एवढा सुंदर नॉकिंग करतो आहे गेटवरनं बघितलं तर मला थोडं आश्चर्य वाटलं कारण एवढा सुंदर बॅट हे करतो आहे आतमध्ये येऊन बघितलं तर हा होता म्हटलं तू बॅटिंग करतो म्हटलं हां मी बॅटिंग करतो म्हटलं सांगितलंच नाही म्हटलं सर मी तुम्हाला कसं सांगणार मग मी त्याला बॅटिंगमध्ये हॅरिस शील्ड कारण मी त्यावेळेस त्याला दोन्ही टीममध्ये ठेवला हॅरिस शील्डमध्ये पण ठेवला आणि गाईल कारण बॉलिंग चांगली टाकत होता म्हणून त्याला बॅटिंगला 4 नंबरला पाठवलं नेटमध्ये त्यांनी सुंदर बॅटिंग केली मला आवडली बॅटिंग मग त्याला गाईड शील्डमध्ये मी त्याला रेग्युलर ओपनिंग बॅटिंग द्यायला लागलो नेट्समध्ये आणि त्याला म्हटलं तू ओपन करशील का तर म्हणलं हा सर करीन मी आणि त्यांनी त्या गाईड शील्डच्या पहिल्याच मध्ये 140 जवळची खेळी केली आणि तो रोहित शर्मा जो बॅट्समॅन उदयाला आलाच त्यावेळेस उदयाला आणि त्याच्यानंतर ते खूप मेहनत केली टॅलेंट त्याच्याकडे होतंच असं नाही की माझ्यामुळे तो काहीतरी झाला पण एक गोष्ट माझ्यातून चांगली घडली गेली की मी त्याला बॉलरचा बॅट्समन म्हणलो कारण बॅटिंगमध्ये त्याला फोकस करायला लावला मॅक्सिमम त्याला टाईम द्यायला सांगितलं आणि आज जो रोहित शर्मा दिसतोय त्यांनी त्यावेळेस जो टाईम दिला त्याचा फायदा त्याला झाला आणि एक बॅट्समन म्हणून आज जगाला दिसला गेला हरमीत सिंगचा पण असं होतं हरमीत सिंग पण मला कोणीतरी सांगितलं की माझे मित्र आहे संजय पाटील त्यांनी मला सांगितलं अरे एक मुलगा आहे लेफ्ट आर्म स्पिनर बघ तुझ्या शाळेला लागेल म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे त्यांना पाठवून दे मी तो आला आणि ज्यावेळेस त्यांनी पहिलाच बॉल टाकला ज्यावेळेस हरमीतनी त्यावेळेस माझ्या तोंडात माझे एक मित्र बरोबर होते मी म्हटलं अरे बिशन सिंग बेदी बघ एवढी सुंदर ॲक्शन होती त्याची मग त्याला मी शाळेत घेतलं त्याची पण त्याची तशी सुरुवात झाली चांगला बॉलिंग टाकायला लागला आणि तो 19 वर्ल्ड कप खेळला परत दिलीप ट्रॉफी खेळला मुंबईला रणजी ट्रॉफी खेळला 17 वर्षी पण दुर्दैवाने पुढे त्याचं काय झालं माहीत नाही तो थोडा क्रिकेट पण डायव्हर्ट झाला आणि तो आज USAमध्ये जाऊन सेटल झाला शार्दूल तसं झालं शार्दूल तसं पण असंच झालं की ज्यावेळेस माझ्या शाळेच्या विरुद्ध तो मॅच करत होता मुंबई स्कूलने ऑर्गनाईज केलेली तो आलेला तारापूर विद्यामंदिर भोईसरवरनं म्हणजे मुंबईपासून 3 तासाच्या दुरीवर ते भोईसर आहे तर त्या शाळेतून तो मॅच खेळायला आलेला आणि त्यांनी काहीतरी 78 धावांची खेळी केली आणि 5 विकेट घेतलेल्या तशी मॅच संपली आणि मला अशी सवय होती एखादा चांगला मुलगा दिसला की मला इम्प्रेस होऊन मी त्याला शाळेसाठी त्यांना सांगायचं त्याप्रमाणे मी त्या शार्दूलला बोलवलं म्हटलं अरे तू माझ्या शाळेत आहे म्हणून तुझ्या पॅरेंटना मला भेटायला सांग आणि सुदैवाने ते वडील तिकडे ते मॅच बघायला आलेले जशी
मी त्या वडिलांना सांगितलं की तुम्ही माझ्या ह्याला माझ्या शाळेत टाका, कारण हा मुंबईमध्ये आला तर 100% हा चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळेल. मी असं म्हणालो नाही की हा जाऊन भारताला खेळेल, म्हणून एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळू शकेल असं मला वाटलं. कारण त्यावेळेस शार्दूल मला त्या एज ग्रुपमध्ये सगळ्यात फास्टेस्ट बॉलर वाटलेला, म्हणजे 15 एजमध्ये पूर्ण मी ज्यावेळेस मुंबईचा सर्कल बघत होतो त्यावेळेस. परंतु त्यांनी मला एक हे केलं की सर नाही आम्ही एवढं लांब पाठवू शकणार, कारण 3 तास जायला 3 तास यायला लागणार त्याला, आणि प्लस हा 10वीत गेलेला आहे आणि एज्युकेशन पण आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. उद्या समजा नाही क्रिकेट खेळला तर चांगला क्रिकेटर झाला तर एज्युकेशनमध्ये तो पुढे जाऊ शकतो. पण तू माझ्या मनामध्ये एक म्हणजे हे होतं की हा मुलगा आला पाहिजे यार, हा मुलगा मुंबईत आला तर खरोखर चांगला करू शकतो. म्हणून त्याकरता मी त्यांना जवळजवळ 20 फोन कॉल केले, म्हणजे फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत त्यांना कंटिन्युअस मी त्यांच्या टचमध्ये होतो की काय डिसिजन घेतलं. त्यांचं उत्तर एकच आहे, सर नको, अभ्यास पण महत्त्वाचा आहे, परत एवढं ट्रॅव्हलिंग नाही करू शकणार तो. म्हटलं ठीक आहे ठीक आहे. आणि असं करता करता एकदा मी असंच घरी बसलो होतो, घरी बसला तर मी माझ्या मिसेसला म्हटलं की अरे एक मुलगा घरी ठेवायचा आहे, तू तयार आहेस का, क्रिकेट चांगला खेळतो म्हणून. मिसेसनी इमिजिएट मला उत्तर दिलं, तुमचं घर आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. ते उत्तर ऐकल्यावर मी फोन घेतला, इमिजिएट शार्दूलच्या बाबांना फोन केला, म्हटलं मी माझ्या घरी ठेवायला तयार आहे, आणि मी माझ्या घरी त्याला ठेवला त्यावेळी. आणि त्याच वर्षी त्यांनी 6 बॉलला 7 सिक्सेस मारले, म्हणजे जगातला तिसरा खेळाडू झाला गॅरफिल्डसोबत आणि रवी शास्त्रीनंतर, ज्यांनी 6 बॉलला 7 सिक्सेस मारले. तो उदयाला आला पटकन, आणि त्याच वर्षी तो मुंबईच्या 15 टीममध्ये आला आणि त्याची ती सुरुवात झाली. म्हणजे हे दोन खेळाडू असे झाले की त्यांच्याकडे टॅलेंट होतं पण त्यांना राईट टाईमला राईट एक्सपोजर मिळणं गरजेचं, आणि ते मी एक्सपोजर त्यांना दिलं आणि त्याच्यामुळे ते घडले गेलं असं मला वाटतं.